माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत। मित्र हो, श्रावण महिन्यातील पवित्र देवस्थाने या मालिकेला आपण प्रचंड उदंड प्रतिसाद दिला। अनेक मंदिरांची आम्ही माहिती दिली मराठवाड्यातल्या, एवढंच का शिखर शिंगणापूर असेल, कड्याचा महादेव असेल, लोकांची उत्सुकता वाढली आणि तिथल्या मंदिर कमिटीचे आम्हाला फोन येत आहेत की तुमच्या या ब्लॉगमुळे खूप गर्दी वाढत आहे भक्तांची आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहात। म्हणून आम्ही प्रत्येक जे जे आम्हाला माहीत आहे जिथे लोकांची भक्तांची गर्दी होते अशा प्रत्येक देवस्थानाची, महादेव मंदिर असतील, इतर मंदिर असतील, याची माहिती देत आहोत। त्याच मालिकेअंतर्गत आज आपण आहोत अहमदपूरच्या पश्चिमेला, साधारणतः जो अंधोरी रोड म्हणला जातो, अंधोरी रोड, त्या अंधोरी रोडवर आपण आता अहमदपूर शहरापासून 3 किलोमीटर आलोत आणि आता इथून उजवीकडे वळलोत। उजवीकडे वळल्यावर बरडमाळ आपलं बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये असलेलं बरडमाळ आणि तिथलं महादेव मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि तिथं भक्तांची सदैव रेलचेल असते, गर्दी असते। तर चला आपण आज त्या महादेव मंदिराचं सान्निध्यात जाऊया, त्याचं दर्शन घडूया। Into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. तर आता आपण अंधोरी रोडनं अहमदपूरच्या पश्चिमेला 3 किलोमीटर साधारण आल्यानंतर उजव्या बाजूला वळून 1.5 किलोमीटर आलो हे तुम्हाला अहमदपूर शहराचा लुक दिसत असेल आणि त्याच्या अलीकडे वाकी धरण हे दिसत असेल आणि इथून आता अगदी काही क्षणामध्ये आपण बरडमाळाच्या महादेवाला जाऊया। करू आता दोन हात आहेत बघ की आता हा काहीच कळणं कोणीकडे चालेल काय नाही ते किती बघायचं आता इथं उभा करण धरास गाडी जाते का मधात अरे इंडिकेटर नाही काय नाही कुठून हा रस्ता। तर हे तुम्हाला मंदिराचं शिखर दिसत असेल, हे बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये आता श्रावण महिना असल्यामुळे सगळी हिरवळ दिसते पण खरं तर हा बालाघाटचा डोंगर रांगा जे आहे त्याच्यातलं हे महादेव मंदिर। इथं प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक सोमवारी भक्तांची गर्दी असते, एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती आहे या मंदिराची। तर हेच ते बरडमाळावरचं महादेवाचं अत्यंत सुबक असं नक्षीकाम केलेलं छोटंसंच पण अतिशय टुमदार आणि जागृत असं हे देवस्थान। चला आता आपण हळूहळू मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेनं जात आहोत आणि जसा प्रत्येक महादेवाच्या समोर नंदी असतो तसा हा इथं अत्यंत आकर्षक असा नंदी तुम्हाला दिसत असेल आणि अगोदर आपण बाहेरचा व्ह्यू बघूया। हे बालाघाटच्या डोंगर रांगा, सध्या श्रावण महिना असल्यामुळं हिरवळ दिसत असेल तरी एरवी उन्हाळ्यात मात्र इथं अत्यंत रखरखपणा असतो, कर्कशपणा असतो, पण वाकीचं धरण बाजूला झालेलं असल्यामुळं अनेकांनी इथं जमिनी तयार केल्या, माती आणून टाकली आणि त्याच्यामुळं थोडंसं हिरवळ आता इकडं झालेली आहे आणि ह्या अत्यंत अशा इकडं झाडं लावलेली आहेत, मला वाटतं शासनानं वनराई केलेली आहे आणि अशा मस्त प्रसन्न वातावरणामधलं हे महादेवाचं मंदिर। चला तर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया आणि नंतर आपण प्रदक्षिणा कशी मारायची ते पाहूया। खरं तर आतमध्ये लाईट नसल्यामुळे तुम्हाला तेवढं क्लिअर दिसत नसेल पण अत्यंत सुबक अशी ही महादेवाची पिंड
वरती तीर्थ, आणि इथं अहमदपूरच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील हजारो भक्त, शेकडो भक्त वर्षाचे 12 महिने दर सोमवारी इथे येऊन महादेवाची मनोभावी पूजा करतात, भक्ती करतात. आणि हा नवसाला पावणारा महादेव अशी एक भक्तांची श्रद्धा आहे, म्हणूनही इथं बरेच भक्त गर्दी केलेले आपल्याला दिसतात. खरं तर आता मंदिराचं काम आणखी चालू आहे, अगोदरचं जुनं मंदिर त्याचं नूतनीकरण बरंचसं काम आणखी टप्प्यात आहे. आणि अशा या पवित्र महादेव मंदिराला आपण आता प्रदक्षिणा मार्गानं जाऊया. इथून आपण बाहेर आलोत गाभाऱ्यातून, बाहेर आल्याबरोबर हा नंदी, खरं तर नंदीचं दर्शन घेऊनच महादेवाला जायचं असतं दर्शनाला. तर हे असं आता बरेच इथं माती वगैरे आणून टाकून झाडं, नारळ, वेगवेगळी झाडं लावल्यामुळं 1-2 वर्ष तर इथं अत्यंत हिरवंगार दिसायला काहीच अडचण नाही. आता बघा हे बाजूची झाडं आता जवळपास जगले आणि मोठे झाले, किती गर्द वनराई झालेली आहे इकडं. आणि म्हणून इथं पर्यटनासाठी सुद्धा सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह लोक येऊन इथं दर्शनही होतं आणि इथं बसून वनभोजन वगैरेचा आस्वाद घेत असतात. अत्यंत हा परिसर आता देखणा झालेला आहे, हिरवा झालेला आहे, मन रमण्यासारखा झालेला आहे. पर्यटन स्थळसुद्धा छोटंसं झालेलं आहे, शहरापासून 2-3-4 किलोमीटरवर असल्यामुळं अनेक चाकरमाने असतील, व्यापारी असतील, इथे येतात, दर्शन घेतात, घरून डबे वगैरे घेऊन येतात आणि महादेवाचं दर्शनही करतात आणि नंतर वनभोजन वगैरे करून एन्जॉय म्हणतात त्याला, सुट्टीचा आनंद घेऊन. इथं बाजूलाच अगदी 1 किलोमीटरवर समोर माझा हात दिसत आहे तिकडं मन्याड नदी आहे, फार मोठी नदी, तालुक्यातली सर्वात मोठी. आणि बाहेरसुद्धा हे मंडपाचं काम सुरू आहे, फार मोठा कॅम्पस आहे हा. इथं युद्धपातळीवर हळूहळू नियोजन करण्यात येत आहे, मोठा सभामंडप, अन्न छत्रग्रह वगैरे बांधण्याचे संयोजकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. अर्थात त्यासाठी काही निधी कमी पडत असेल, त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे, पण अत्यंत रमणीय असं स्थळ झालेलं आहे. हे बघा तुम्ही सोयीकडून, ही अत्यंत गर्द वनराई झालेली आहे. आणि इथं मंदिराच्या कॅम्पसमध्ये सुद्धा झाडे लावण्यात आलेली आहेत, खड्डे वगैरे करून, त्याच्यामुळे 1-2 वर्षात तरी खूपच देखणं असं देवस्थान होईल याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. तर तुम्हाला वेळ असेल, या रस्त्यानं जात असाल किंवा खास शहरातून येत असाल तर 2-4 किलोमीटरवरच हे अत्यंत अच्छे देखणं असं हे महादेवाचं मंदिर आहे. इथं आपण यावं, सहकुटुंबीया, मित्रांसह या, दर्शन घ्या आणि पर्यटनाचाही आनंद घ्या. हा व्हिडिओ तो आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपणही या, आपल्या मित्रांनाही इथं येण्याचं निमंत्रण द्या. याच अपेक्षेसह आजच्या या ब्लॉगमधून मी बरडमाळावरील महादेव मंदिरातून आपला निरोप घेतो. धन्यवाद. जय जगत.